मिरज मध्ये दिवाळी खाद्य पदार्थ भेसळ आणि जीवनावश्यक वस्तू चढ्या भावाने होणारी विक्री रोखण्यासाठी संबंधित विभागाने कडक पावले उचलण्याची मागणी विक्रम पाटील यांनी केली। आज पंचायत समिति इथं दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होणारी अन्न भेसळ आणि जीवनावश्यक वस्तूची वाढ ही विक्री याबाबत तक्रार होत आहे। याबाबत पंचायत समिति सदस्य विक्रम पाटील यांनी आवाज उठवलाय। कोरोनामुळे नागरिक हैरान आहेत। जीवनावश्यक वस्तूचे दर कमी झाले असताना चढ्या भावाने विक्री करून जनतेची लूट सुरू आहे। दिवाळीला लागणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल यांच्याकडून होणारी भेसळ यामुळे नागरिकांच्या जीवेला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे अन्न औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण विभागाने वेळीच धाडी टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विक्रम पाटील यांनी केली आहे। सध्या दिवाळीसारख्या सणाची धामधूम सुरू आहे आणि या गेले वर्षी दीड वर्ष कोरोनाच्या असणाऱ्या आर्थिक अडचणीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आहे। त्यामुळे या मिरज तालुक्यामध्ये कोणतीही वस्तूची विक्री चढ्या भावाने होऊ नये याच्या सूचना व्यापाऱ्यांना मिरज पंचायत समितीच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। तसेच ग्राहक संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, तसेच दीपावळीसारख्या सणासुदीच्या ह्याच्यात गोडधोड जे लाडू करंजे बर्फी जे वस्तू बनवल्या जातात त्या खाद्यपदार्थामध्ये कोणत्याही तेलाची तुपाची खव्याची यामध्ये भेसळ होऊ नये। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनानं याची दखल घेऊन ठिकठिकाणी धाडी टाकल्या पाहिजेत आणि कडक अंमलबजावणी केली पाहिजे आणि दोषीवर कठोर कारवाई केली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।